नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरील जेट्टी लगत असलेल्या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. घारापूर बेटावर असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी आणि तेथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी जगभरातून दरवर्षी 10 लाखांहून अधिक पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी येथील जेट्टी लगत असलेल्या शेतबंदर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा निर्णय आता गृहविभागाने घेतला असून त्यासाठी 38,67,827 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शेतबंदर हे गाव एलिफंटा बेटावर वसलेले असून हे बेट मुंबईपासून 9 सागरी मैल अंतरावर आहे. या लहान बेटाच्या आजूबाजूला सर्वत्र समुद्राचा वेढा असल्याने येथे ये जा करण्यासाठी जलमार्गानेच प्रवास करावा लागतो. येथील शिवकालीन लेणी पाहण्यासाठी वर्षभरात सुमारे 10 लाखांहून अधिक पर्यटक ये जा करतात. शाळा महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त पडलेली सुट्टी आणि शासकीय कार्यालयांना असलेली सलग सुट्ट्यांमुळे नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. यामध्ये पर्यटनासाठी पर्यटकांनी रायगडला पसंती दिली असल्याने किनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अलिबागसह मुरुड, काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. सलग 4 दिवस सुट्टी मिळाल्याने पर्यटकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी रायगडच्या किनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचे पाहायला मिळते. मुंबईहून जवळ असलेल्या तसेच मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग आणि मुरुडकडे वेळेची तसेच इंधनाची बचत करत मांडवा मार्गे जलप्रवासाने पर्यटक दाखल झाले आहेत. समुद्र स्नानाबरोबरच ATV राईड, जेस्की, बनाना राईड यासारख्या वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. नवी मुंबईला स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य शासनाने अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. मात्र या भूषणावह कार्यात नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह कचरा वेचणाऱ्या, विलगीकरण करणाऱ्या हजारो गोरगरीब महिला भगिनींचे हात जोडलेले आहेत, हेही सत्य आहे. या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून वाशी विभागात कचरा वेचक म्हणून नवी मुंबई शहर स्वच्छ राखण्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या वाशी सेक्टर 30 येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या अत्यंत अल्प उत्पन्न मिळवणाऱ्या कचरा वेचक भगिनींच्या वस्तीत जाऊन प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी कचरा वेचक भगिनीच्या कुटुंबियांना दिवाळीचा फराळ तसेच त्यांच्या लहानग्यांना प्रदूषणमुक्त फटाक्यांचे वाटप केले. यावेळी संस्थेचे सहसचिव शैलेश घाक, सामाजिक कार्यकर्ते हनेहल्ली विमलक्का इंगळे उपस्थित होते. बेलापूर येथे असलेल्या व्हॅली पार्कमध्ये दीपावलीनिमित्त तळोजा येथील ज्योती अनाथाश्रमातील निराधार महिलांनी जंगल सफर अनुभवली. बेलापूर येथील निसर्गमित्र संघटना पुनर्वसू फाउंडेशनतर्फे या सफरीचे आयोजन केले होते. यावेळी महिलांना विविध पक्ष्यांची, प्राण्यांची, सापांच्या विविध जातींची, झाडांची माहिती देण्यात आली. नवी मुंबई हे आधुनिक शहर म्हणून गणले जात असले तरी शहराला लागून असलेल्या डोंगर रांगांमुळे आजही निसर्ग शाबूत आहे. शहरातील बेलापूर विभाग हा निसर्गरम्य गणला जातो. येथे व्हॅली पार्क म्हणून हिरवळीचा पट्टा म्हणजेच जंगली भाग शाबूत आहे. हा भाग पक्षी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुनर्वसन फाउंडेशन ही युवकांची संस्था निसर्गासोबत समरस होऊन या भागाची काळजी घेत आहे. फाउंडेशनचे प्रीतम भुसाणे, अनिकेत गायकवाड, संजय रणपिसे या तिघांनी महिलांना मार्गदर्शन केले. सापाची माहिती असलेल्या फलकावरील माहिती दाखवून विषारी बिनविषारी सापांबद्दल असलेले समज गैरसमज दूर केले. त्यांना जंगलाच्या पायवाट्या दाखवून वाटे देणाऱ्या फुलझाडांची, औषधी वनस्पती तसेच पक्ष्यांची माहिती देण्यात आली. कुठे भावांचे देणारे हात पुढे येतात आणि जे दिले त्याच्या बदल्यात बहिणींच्या निर्व्याज प्रेमाची अपेक्षा करतात, तर कुठे मानलेल्या बहिणींचे प्रेम आपल्या मानलेल्या भावांना साथ घालते. शहरात ठिकठिकाणी भाऊबीजेच्या निमित्ताने हेच चित्र दिसत असून भाऊबीज निमित्त मेवण्यांच्या आदरातिथ्य निमित्त स्वादिष्ट रुचकर भोजनाची सोय व्हावी या भावनेने पेणमध्ये सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानात जावई बापूंनी तसेच बहिणींनी मटणाच्या दुकानात रांगा लावल्या होत्या.
पेणमधील हनुमान चौकात मटण आणि चिकनची दुकाने असून येथेच मच्छी मार्केट सुद्धा आहे. यावेळी सकाळपासूनच येथे शहरातील नागरिकांनी मटण चिकन मच्छी घेण्यासाठी या भागात गर्दी केल्याने जणू येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाहनांच्या गर्दीतून नागरिकांना वाट काढावी लागत होती. भाऊबीज निमित्त कुटुंबांना एकत्र येण्याची, सणासुदीचे जेवण सर्वांनी सोबत करण्याची आणि भावंडांच्या नात्यातील स्नेह आनंद वाटून घेण्याची खास वेळ म्हणून हा सण महत्वाची भूमिका निभावतो. कुटुंबातील प्रेम, समजूतदारपणा आणि ऐक्याचा भाव जोपासण्यात या सणाचे सार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 चे माजी नगरसेवक रामजीभाई बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53 वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. मितभाषी, दांडगा जनसंपर्क असणारे रामजीभाई एक यशस्वी उद्योजक म्हणूनही प्रसिद्ध होते. समाजातील एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने खारघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. खारघर वैकुंठधाम स्मशानभूमी सेक्टर 14 येथे आज दुपारी 4 अंतिम संस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, 2 एक मुलगी आणि 5 आहेत. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिमा पूजन करून अधिकारी कर्मचारी वृंदांच्या उपस्थितीत आदरांजली अर्पण करण्यात आली. नेहरूजींचा जन्मदिन हा बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जात असून नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत 8 विभाग कार्यालय क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष दिवाळी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील दूरदृश्य स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील एम्पीथिएटर येथे प्रतिमा पूजन करून बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली. तामिळनाडू कोईम्बतूर येथे पार पडलेल्या 38 ज्युनियर नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेत आर्यन पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारत महाराष्ट्राला उंच उडी खेळात गोल्ड मेडल मिळवून सर्वप्रथम येऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. आर्यन अरुण पाटील हा माणगावमधील रहिवासी असून त्याचे मूळ गाव पेण तालुक्यातील रावे हे आहे. आर्यनने आत्तापर्यंतचे ज्युनियर नॅशनल सुवर्णपदक 2 युनिव्हर्सिटी नॅशनल रौप्यपदक 1, खेलो इंडिया रौप्यपदक 1, वेस्ट झोन नॅशनल सुवर्णपदक 2, साऊथ झोन नॅशनल सुवर्णपदक 2, फ्रान्स येथील वर्ल्ड स्कूल गेम स्पर्धेत 5 स्थान आदी पदके प्राप्त केली आहेत. भारताला एशियन गेम खेळात तसेच ऑलिम्पिक खेळात मेडल मिळवून देणे हे आर्यनचे स्वप्न आहे. आर्यनने संपादन केलेल्या यशाचे कौतुक माणगाव पंचक्रोशीतून तसेच जिल्हाभरातून होत आहे. मुलींना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मदत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. पैशा वाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाजे येथे सायकल वाटपावेळी दिली. दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वाजे हायस्कूलमधील 32 मुलींना सायकलीचे वाटप भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम नेरे आणि रीडघरमध्येही आगामी काळात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाजे हायस्कूलमध्ये परिसरातील आदिवासी पाड्यांमधून अनेक मुली शिक्षणासाठी येतात. त्यांना हायस्कूलमध्ये येणे आणखी सुलभ व्हावे यासाठी दिवाळी सणानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने मुलींसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गाडेश्वर गावातील 10, देहरंग येथील 8, वाजापूर येथील 6, मणिकमाळ येथील 3, धोदाणीमधील 2, सांगटोलीमधील 2 आणि बाबदेवीवाडीतील 1 अशा 32 विद्यार्थिनींना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहेत. त्यानुसार पनवेलमधील कट्टा परिवाराच्या वतीने विरूपक्ष मंदिराजवळ किल्ले तोरणगड साकारला आहे. या किल्ल्याला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी भेट देत महाराजांचे विचार कट्टा परिवाराच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचत असल्याबद्दल कट्टा परिवाराचे कौतुक केले. विरूपक्ष मंदिरासमोर पनवेलसमोर कट्टा परिवारतर्फे
2020 पासून अनेक तरुण मुलं मुली मिळून किल्ला बनवण्याची परंपरा जोपासत आहेत. लहानपणी दरवर्षी दिवाळी आली की किल्ला बनवण्याची ओढ असणारे सगळे तरुण गेल्या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांनी जिंकलेल्या क्रमवार किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. गेली 4 वर्षे आमदार प्रशांत ठाकूर कौतुकाची थाप द्यायला कट्टा परिवाराच्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीवर येऊन तरुणांचे मनोबल वाढवत असतात. यावर्षी साकारलेल्या किल्ले तोरणाच्या प्रतिकृतीवेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत त्यांचे कौतुक केले. यावेळी माजी नगरसेविका रुचिता लोंढे, कट्टा परिवाराचे शिवभक्त सौरभ रामधरणे, अनिमेश पटवर्धन, प्रभंजन गाडगे, अनिमेश ओझे, निखिल खोंड, अमेय भातखंडे, सुमेध गाडगे, तन्मय समय, पूजा लोंढे, कोमल कोळी, मधुरा गोडबोले, अथर्व गोखले, प्रवीण तांबोळी, ऐश्वर्या शेडगे, सुरभी खरे, सोहन जोशी, अवधूत जोशी, निशांत शेडगे उपस्थित होते.